प्रचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांची अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक असताना विना परवाना वाहनांद्वारे प्रचार करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा धडाका निवडणूक विभागाने सुरू केला आहे. 4 दिवसांपूर्वी चंद्रपुरातील राहुल गांधींच्या प्रचारसभेसाठी आलेल्या 111 वाहनांच्या मालकांवर निवडणूक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. वाहनांवर विनापरवाना पोस्टर झेंडे लावल्याचा ठपका कारवाई करताना ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे राजकीय पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर वनियारणी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत असून 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रचार संपला असून दुसऱ्या टप्प्यातही प्रचार सुरू झाला आहे. प्रचाराला केवळ 1 दिवस शिल्लक आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे. 5 एप्रिलला चंद्रपुरातील चांदा क्लब मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी शेकडो वाहनातून नागरिकांना आणण्यात आले. दरम्यान अनेक वाहनांवर काँग्रेसचे पोस्टर्स आणि झेंडे लावण्यात आले होते. या वाहनांच्या चौकशीत तब्बल 111 वाहनांकडे पोस्टर्स आणि झेंडे लावण्याबाबतचे परवानगी नव्हते, त्यामुळे या वाहनांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी ऑटो, सुमो, रिक्षा, मालवाहू वाहनांसह विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहनं आणि प्रचार साधन सामग्री यांची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. वाहनांवर झेंडे, फलक, बॅनर्स लावण्यासाठी सुद्धा परवानगी घेणे बंधनकारक आहे. विना परवाना वाहनांवर झेंडे, पोस्टर्स लावणाऱ्या वाहनांवर कारवाईचे संकेत निवडणूक विभागाने आधीच दिले होते. यानंतरही राहुल गांधी यांच्या चंद्रपुरातील सभेसाठी आलेल्या 111 वाहनांवर विना परवाना झेंडे आणि बॅनर्स लावल्याचे आढळून आल्याने सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत निवडणूक भरारी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ओगेवार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे या वाहन चालकांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान उमेदवाराच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारे कोणत्याही वाहनावर झेंडा किंवा बॅनर लावणे हा इंडियन पिनल कोड 171H खाली गुन्हा आहे. अशा प्रकारचं कुठलाही प्रचार उमेदवाराच्या संमतीशिवाय करणं करू नये याबाबतीत सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या प्रचारामध्ये जेवढ्या वाहनांवर अशा पद्धतीचे बॅनर झेंडे लावले जातील त्याचा खर्च देखील उमेदवाराच्या अकाउंटमध्ये समावेश केला जाईल. या पद्धतीचे वाहनांची आम्ही पूर्णपणे व्हिडिओ शूटिंग करत आहोत. 5 तारखेला संध्याकाळी दुपारी 3 वाजता झालेल्या सभेमध्ये देखील 111 असे अनधिकृत बॅनर आणि झेंडे लावलेले वाहनं आम्हाला आढळून आलेले आहेत आणि काल पोलीस स्टेशनमध्ये 171H खाली गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान या कारवाईने राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.